नमस्कार, आपण पाहत आहोत सी न्यूज लाईव्ह महाराष्ट्र। कुरणगाड येथे देशी दारू पकडली, जळगाव जामोद पोलिसांची कारवाई। जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कुरणगाड येथे पोलीस निरीक्षक सुनील आंबुलकर यांच्या मार्गदर्शनात ऑपरेशन ऑल आउट दरम्यान नाकाबंदी कामी पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत, अमोल वनारे, पोलीस कॉन्स्टेबल माळी गेले असता नाकाबंदी दरम्यान टाटा मॅजिक क्रमांक EMH04SD94 येत असल्याचे दिसताच जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे यांनी गाडीला थांबून गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये देशी दारू 3 पेट्या आढळून आल्या। तसेच आणखी विचारणा केली असता चालक आरोपी शिवदास घुले राहणार मलकापूर व दुसरा आरोपी मोहम्मद रफीक मोहम्मद युसुफ राहणार मलकापूर यांनी सदर 3 दारूचे बॉक्स कुरणगाड येथील विलास सोळंके यांचे असल्याचे सांगितले व देशी दारूचे 3 बॉक्स त्यांच्या घरी पोहोचून देत आहोत अशी कबुली दिली असता पोलिसांनी आरोपीसह विलास साळंके यांच्या घर गाठून झडती घेतली असता घरामध्ये 2 देशी दारूचे बॉक्स, 5 देशी दारूचे बॉक्स किंमत 14,400 रुपये आरोपीच्या ताब्यातून मिळून आले। सदर आरोपीच्या ताब्यातून 1 टाटा मॅजिक किंमत 1.5 लाख रुपये व देशी दारूचे 5 बॉक्स किंमत 14,400 रुपये असा 1,64,400 रुपयाचा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आला। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुनील आंबुलकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत, अमोल वनारे, पोलीस कॉन्स्टेबल मोरे, पोलीस कॉन्स्टेबल माळी यांनी सदरची कारवाई पार पाडली। पुढील तपास बीड जमदार तय्यब अली यांच्यासह विनोद इंगळे करीत आहे। ब्युरो रिपोर्ट, सी न्यूज, जळगाव जामोद, जफर खान।